कांदा परवडत नसेल तर खाऊ नका शिंदे सरकारमधील नेत्याचं विधान कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात संतप्त पडसाद आता उमटत आहेत केंद्र सरकारने कांद्यावर अकस्मात निर्यात शुल्क लागू केल्याने प्रदेशात जाणारा माल अडकून पडला आहे दरम्यान केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवलं असल्याने सर्व बाजार समित्यांमधून निषेध व्यक्त केला जात आहे दुसरीकडे नाशिकमधील व्यापारी असोसिएशनने कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे या दरम्यान नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी परवडत नसेल तर खाऊ नका असं अजब विधान त्यांनी केलं आहे ज्याला कांदा परवडत नाही त्यांनी दोन चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडलं असं ते म्हणाले आहेत कांद्याचे दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे ज्यांनी कांदा खरेदी केला आणि निर्यात करणार आहेत त्या व्यापाऱ्यांमध्ये देखील थोडी भीती आहे या भावना केंद्र सरकारच्या कानावर घातल्या जातील यातून निश्चितच सकारात्मक मार्ग निघेल हा सत्ताधारी किंवा विरोधकांचा विषय नाही काही वेळा कांद्याला दोनशे ते तीनशे भाव मिळतो काही वेळा दोन हजारपर्यंत भाव जातात यामुळे उत्पादनानी पुरवठा यावर नियोजन करावं लागतं हा नाशिक जिल्ह्यातील संवेदनशील विषय आहे चर्चा करून मार्ग काढला जाईल सर्व व्यवहार सुरळीत होतील असं नियोजन केलं जाईल असं दादा भुसे म्हणाले आहेत कांदा दर पडणार नाही याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल चांगल्या गोष्टीसाठी पवार काय किंवा कोणीही असलं तरी चांगलं मार्गदर्शन करणार असतील तर स्वागतच असेल कांद्याच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा विचार करता विचार विनिमय करून हा निर्णय घ्यायला हवा होता ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला तर काही समस्या नाही ज्यावेळी आपण एक लाखाची गाडी वापरतो त्यावेळी दहा वीस रुपये जास्त देऊन माल खरेदी करावा ज्याला कांदा परवडत नाही त्याने दोन चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडते असं विधान यावेळी त्यांनी केलं आहे मिशनवरील सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत